एकवीरा जोगेश्वरी अन्नदान ट्रस्ट वेहरगाव या संस्थेच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळा वेहरगाव येथे नुकताच पार पडला. यावेळी आमदार संजय उर्फ बाळा भिडे, माजी आमदार दिगंबर भिडे, शिवसेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, तळगावचे नगरसेवक बाप्पू भिगडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेशाप्पा ढोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, पंचसमिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, तळगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, जिल्हा परिषद सदस्य अलका धानिवले, कुसुम काशीकर, शोभा कदम व बाबूराव वायकर यांच्यासह विविध मान्यवर आणि ग्रामस्थ तसेच वराडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात 15 जोडप्यांनी सहभाग घेतला. आमदार बाळा भिगडे यांचा पुणेरी पगडी घालून सन्मान करण्यात आला. विवाह सोहळ्यातील जोडप्यांना संसार उपयोगी वस्तू तसेच पोशाख दागिने देण्यात आले. विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष सुरेश गायकवाड, कार्याध्यक्ष तानाजी पडवळ, माजी अध्यक्ष दीपक खुलावळे, भाई भरत मोरी, एकवीरा जोगेश्वरी अन्नदान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद बोत्रे, बाळासाहेब भानुसगरे, किरण हुळावळे, रघुनाथ मराठे, भरत येवले, रोहिदास हुळावळे, रामभाऊ गोंते, जितेंद्र बोत्रे, मधुकर पडवळ, राजू देवकर, संजय देवकर यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. विवाह सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष संभाजी येवले यांनी आपली कन्या गौरी हिचा विवाह सामुदायिक सोहळ्यात घडवून आणला हे या सोहळ्याचं वैशिष्ट्य ठरलं.